हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू श्रावणी किरण लाईफस्टाईल। तर आज आपण दिवाळी विशेष पाहणार आहोत बेसनाचे लाडू। हे लाडू अगदी सॉफ्ट, मस्त व खायला अतिशय चविष्ट असे होणार आहेत। तर ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा। आता त्यासाठी आपण इथे 1 किलो बेसनाचे लाडू बनवत आहोत। त्यासाठी मी इथे 1 किलो हरभरा डाळीचं पीठ किंवा चणा डाळ घेतलेले आहे। आता या सर्व आपण पिठाला व्यवस्थितपणे चाळून घ्यायचं आहे, वेला साईडला ठेवून देऊयात। त्यानंतर मी इथे घेतलेला आहे 1/2 किलो पिठी साखर देखील आपण चाळून घेणार आहोत, जेणेकरून आपले लाडू जे आहेत ते खायला अतिशय मस्त व व्यवस्थित असे होतील। आता आपण इथे गॅस पेटवलेला आहे, यामध्ये आपण आपलं जे बेसन पीठ आहे ते टाकून घ्यायचं आहे आणि ह्यावरतून आपण आता टाकणार आहोत साधारण 250 ते 300 ग्रॅम तूप। आवश्यकतेनुसार तुम्ही हे तुपाचं प्रमाण कमी जास्त करू शकता। एकदाच आपण भरपूर तूप टाकायचं नाही आहे, हळूहळू करत आपण ह्याच्यामध्ये तूप टाकून घेऊयात। आणि आता आपण ह्याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे अगदी मस्त छान असा कलर येऊपर्यंत। तुम्ही ते पाहू शकता, आपलं मस्त असं हे मिश्रण जे आहे पिठाचं ते रेडी झालेलं आहे। आता आपण ह्याला व्यवस्थितपणे भाजून घ्यायचं आहे लो टू मीडियम हीटवर, गॅसची फ्लेम हाय करायची नाही आहे। आता हे पीठ आपण एका परातीमध्ये काढून घेऊयात। तुम्ही पाहू शकता इथे पीठ व्यवस्थित असं झालेलं आहे। आता ह्याला थोडंसं आपण गार होऊन द्यायचं आहे। त्यानंतर आपण ह्यामध्ये टाकून घेणार आहोत मनुके व बदाम। तुम्ही ह्यामध्ये काजू किंवा अजून ड्रायफ्रूट्स देखील ॲड करू शकता। आता आपण हे सगळं जे काही ड्रायफ्रूट्स आहेत ते ह्यामध्ये टाकून घेऊयात। मग त्यासोबत आपण ह्यामध्ये 2 टेबलस्पून विलायची पावडर टाकून घ्यायची, जेणेकरून आपले लाडू जे आहेत ते चवीला मस्त असे लागतील खायला। आता सर्व पण व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊयात उलटण्याच्या साहाय्याने, कारण आपलं पीठ जे आहे ते गरम आहे। आता ह्याला जास्त गार होऊन द्यायचं नाही आहे। आता ह्याच्यावरतून आपण टाकून घेऊयात चाळून घेतलेली आपली पिठी साखर, 1/2 किलो आपण इथे टाकून घेतलेली आहे। ही देखील एकसाथ टाकू नका, आवश्यकतेनुसार ह्यात ॲड करत जा। आता हे सर्व पण व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊयात आणि अशा रीतीने आपलं हे बेसन लाडूचं जे पीठ आहे मिश्रण ते रेडी झालेलं आहे। तुम्ही पाहू शकता याची कन्सिस्टन्सी। आता दाखवल्याप्रमाणे आपण ह्याचे लाडू बनवून घेणार आहोत, तुम्ही ते पाहू शकता। आता हातावर व्यवस्थित असं आपण ह्याला शेप देऊन घेऊयात गोल मस्त, आणि अशाच रीतीने आपण आपले सर्व लाडू बनवून घ्यायचे। तुम्ही पाहू शकता अगदी मस्त व छान गोल होत आहेत। आणि अशा रीतीने अगदी मस्त व छान असे आपले दिवाळी विशेष लाडू रेडी झालेले आहेत। तुम्ही देखील ही रेसिपी दिवाळीमध्ये नक्की ट्राय करून पहावा। तुम्हाला ही आजची बेसन लाडूची रेसिपी कशी वाटली मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका। भेटत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राखा, तर बाय बाय।